नमस्कार, आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. भर दिवसा रानडुकराने चढविला हल्ला, दोघे जखमी, लाखांदूर तालुक्यातील घटना. भर दिवसा गावात घुसून एका रानडुकराने गावातील दोन युवकांना जखमी केल्याची घटना आज दिनांक 9 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील भागड येथे घडली. यात सचिन डाकराम दुनेदार वय 25 वर्ष व विराज राजकुमार दहिवले वय 25 वर्ष दोघेही राहणार भागडी असे जखमींचे नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार विराज दहिवले हा आपले काम आटपून दुपारच्या जेवणाच्या सुट्टीच्या वेळेत घरी जात असताना पाठीमागून अचानक एका रानडुकराने हल्ला चढविला. यात विराज हा जखमी झाला. समोर रानडुकराने आपला मोर्चा गावाकडे वळविला असता सचिन डाकराम दुनेदार याच्या घरात घुसून सचिन यास जखमी केले. यावेळी नागरिकांनी आरडाओरड केल्याने रानडुक्कर तिथून पळून गेला. यावेळी अचानक रानडुक्कर गावात सैरावेरा पडत सुटल्याने काही काळ नागरिकांची तारांबळ उडाली होती. याच दरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे तालुका प्रमुख विनोद ढोरे हे आपल्या कार्यकर्त्यांसह आपल्या 4-चाकी वाहनाने जात असताना घडलेली घटनेची माहिती मिळाल्याने तात्काळ जखमींना आपल्या 4-चाकी वाहनात बसवून लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दत्तात्रय ठाकरे यांनी जखमींवर उपचार केले. सदर घटनेची माहिती लाखांदूर वन विभागाला मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी रुपेश गावित यांनी ग्रामीण रुग्णालयात येऊन जखमींची भेट घेतली. सदर दोन्ही जखमींवर लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. जखमींना रुग्णालयात आणणाऱ्यांमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे तालुका प्रमुख विनोद ढोरे यांच्यासह देवराम कुते, तेजस भरणे, मंगेश मातेरे, गणेश ठाकरे, सर्विस दुनेदार यांनी वेळेवर जखमींना आपल्या वाहनाने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून माणुसकीचे दर्शन घडविले.